हाय, अजून महत्त्वाचा क्वेश्चन जो ओपीडीमध्ये प्रत्येक पेशंट विचारतो की मी माझा हा कृत्रिम सांधा जो मी टाकणार आहे तो किती दिवस किंवा किती वर्ष टिकेल, तर नॉर्मली ॲज अ थंब रूल हा तुमचा टाकला जाणारा जो सांधा आहे हा 10 ते 30 वर्ष टिकला जातो ॲज पर लिटरेचर. पण हा जो लिटरेचर सपोर्ट आहे किंवा लिटरेचरचा डाटा आहे हा साधारण 10 ते 20 वर्ष जुना आहे. पण आत्ताचे सध्याचे जे जॉईंट आहेत, ज्या पद्धतीने आपण हायली क्रॉसलिंग पॉली टाकतो किंवा रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट करतो किंवा आपण जे हाय फोर्थ जनरेशनचं किंवा थर्ड फोर्थ जनरेशनचं सिरामिक वापरतो, त्यामुळे जो तुमचा टिकणारा जो सांधा आहे, वेदर इट्स अ हिप जॉईंट ऑर वेदर इट्स अ नी जॉईंट, हा निश्चितच तुमचा 20 ते 30 वर्ष चालतो. ॲव्हरेजली जो सांध्याचा वियर रेट असतो तो 1% पर इयर असतो. तर 10 वर्षानंतर 90% सांध्याची तुमची झीज होते आणि 20 वर्षानंतर त्याची 20% ही झीज होते. तर नॉर्मली 20 ते 30 वर्ष हा तुमचा सांधा आरामात टिकायला पाहिजे. आता सध्या अत्याधुनिक पद्धतीमध्ये सांधा टिकणं, जास्तीत जास्त टिकणं, हे तुम्ही किती अॅक्युरेटली सांधा प्लेस करतात याच्यावर डिपेंड असतं. आणि म्हणूनच रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये जितक्या अॅक्युरेट पद्धतीनं सांधा प्लेस केला जातो तितक्या त्या सांध्याची लॉन्जिटिव्हिटी वाढते. थँक्यू.